हाय फ्रेंड्स त्रिबगता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत धन्वंतरी लक्ष्मी कुबेर दीप आणि भूमिपूजन चला तर मग सुरू करूया पाटावर मी लाल कपडा अंतरून घेतला आहे त्यावर आपण टाकूया तांदळाची राशी आता आपण त्यावर थोडंसं कुंकू टाकणार आहोत त्यावर आपण ठेवूया लक्ष्मी गणपती आणि सरस्वी सरस्वती मातेचा फोटो आता आपण पाच छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करून घेऊया त्यावर आपण ठेवणार आहोत धनधान्यांनी भरलेले सुगड यामध्ये आपण ठेवूया धने बत्तासे ज्वारी तांदूळ आणि लाह्या हे सुगड आपण काठोकाठ भरून घ्यायचे आहे आता आपण कलश पूजा करून घेऊया यासाठी एका डिशमध्ये मी तांदूळ घेतले आहे त्यावर आपण ठेवूया पाण्याने भरलेला तांब्या त्यात आपण टाकूया हळद कुंकू अक्षता फूल एक रुपया एक सुपारी आणि पूजेची पाने म्हणजेच विळ्याची पाने पाच पाने त्यावर आपण ठेवणार आहोत नारळ त्या नारळावर मी कुंकवाने स्वस्तिक काढून घेतला आहे आता तांब्याला आपण कुंकुवाचा गंध लावणार आहोत नारळावर आपण पाहूया हदी कुंकू अक्षता आणि हार घालूया आता आपण गणपती पूजन करून घेऊया यासाठी विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपण एक रुपया ठेवायचा आहे त्यावर सुपारी आता आपण गणपतीला गंध हदी कुंकू अक्षता वाहून घेऊया फूल वाहून घ्यायचं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण देवीचा शृंगार ठेवणार आहोत त्यामध्ये कुंकू पिकली बांगड्या आरसा वस्त्र हे सर्व बाजारामध्ये अवेलेबल असतं आता आपण विडा ठेवूया यामध्ये आहे सुपारी खारीक हळकुंड बदाम आणि खोबरं आता आपण कुबेराची पूजा करून घेऊया इथे तुम्ही कुबेराची मूर्तीसुद्धा यूज केली तरी चालेल इथे एका पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे त्याला आपण लावूया गंध हळदी कुंकू अक्षता आणि फूल आता आपण धन्वंतरी देवताची पूजा करून घेऊया यासाठी थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर कुंकू टाकायचे आहे हळदी त्यावर आपण ठेवूया तांब्या त्यात मी पाणी घेतलं आहे त्यात हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे हा धन्वंतरी देवतेचा कलश आम्ही गुरुजींक गुरुजींकडून विधिवत पूजा वगैरे करून घरामध्ये ठेवलेला आहे त्या नारळाला आपण कुंकवाचे पाच बोटे लावणार आहोत त्यावर ठेवूया आपण फूल आता आपण धनसंपत्तीची पूजा करूया यासाठी घरात अवेलेबल असलेला दागिना आणि पैसे त्याची पूजा करायची आहे आता आपण लक्ष्मीची पूजा करून घेऊया त्यावर व्हायचं आहे हळदी कुंकू अक्षता आणि फूल आता आपण वही पूजन करूया नवी कोरी वही घेऊन पहिल्या पेजवर आपण श्री शुभ स्वस्तिक आणि लाभ असं कुंकवाने काढून घेतलं आहे त्यावर आपण ठेवूया पेन त्यावर आपण वाहूया हळदी कुंकू आणि अक्षता आता आपण दीपपूजन करून घेऊया एका पानावर दिवा ठेवून पण दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे फटाक्यांची सुद्धा पूजा करायची आहे आता आपण देवीला गंध हळदी कुंकू अक्षता वाहून घेऊया फोल वाहूया आता आपण सुगडांची सुद्धा पूजा करून घेऊया शृंगार आणि विडा यावर आपण हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आहे आणि देवीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण भूमिपूजन करूया पाटाच्या तिथेच खाली कुंकुवाने स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे ही एक प्रकारे वसुंधरीची सुद्धा पूजा होते नैवेद्य दाखवताना पाटावर पाण्याने स्वस्तिक काढून त्यावर नैवेद्य ठेवायचं आहे त्यामध्ये इथे घेतले आहे फळ मिठाई आणि घरी बनवलेले फराळ अगरबत्ती धूप ओवाळून देवीची आरती घ्यायची आहे आणि देवीला पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे